उंच ज्येष्ठ लोक उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं आमच्या दोन पिढ्या मालकांसोबत आहेत, माझे आजोबा, माझे पप्पा आणि मी, आमच्या तीन पिढ्या आज मालकांसोबत आहेत. आम्ही बघितले 2009, 2014, 2019 ह्यात आपल्याला आपण ज्या भागात कुठे कमी पडलोय आपण त्या भागातनं पहिली सुरुवात करायची आहे. आणि दुसरी गोष्ट मला एवढं सांगायचं ज्येष्ठ लोकांना की आपले मालक आपल्या शब्दाखातीर जर कालच्या मिटिंगला गेले नसतील तर ते आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि तोच निर्णय मालक घेणार आहे, परंतु काही उतावळपणामुळे मालक अडचणी येतील असं काही कोणी काम करू नका. आमच्यावर येतो कारण आम्ही करा जातो काय झालं. आता इथे बरेचसे लोक सगळे कामवाले आहेत, सगळे नगर सेवक आहेत, सगळ्यांच्या मागे व्यापार आहेत, सगळ्यांच्या मागे केंद्र आहेत, कॉन्ट्रॅक्ट आहेत, परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता संपूर्ण कोल्हापुरात फिरतोय. त्यांच्या मनात तशा मालकांविषयी काय भावना आहेत हे फक्त बांधरमपुरीवरची विचारविनिमय बैठक आहे. अशीच बैठक एक आपण शहराची लावा कारण लोकांचे काय मत आहेत. लोक म्हणतील बाबा प्रशांत मालकांनी उभं राहावं, परंतु त्या कार्यकर्त्याला आपल्या माणसांकडे काय अडचण आहे ती बघितली पाहिजे. कारण आज मी बस म्हणतो मालकांनी उभं राहावं, परंतु आपल्या कार्यकर्त्याला कुठं अडचण आहे हे पण मालकांनी आपल्या म्हणजे सगळ्यांनी आपल्या ज्येष्ठ लोकांनी केलं पाहिजे. काय आता एकदा आमचे लक्ष्मण भाऊ आहे म्हणजे आम्हाला काय अडचण आहे, लक्ष्मण भाऊ आहे, विक्रम भाई आहे, परत आपले काय अजून ज्येष्ठ लोक आहेत, सगळे आपली पार्टी घरातली विचारणी बैठक आहे. आता हे बरेचसे कमी लोक आहेत, अजून जास्त पाहिजे होते. आपली पार्टी कमीत कमी 70% तरुणांची पार्टी आहे. नाही दोन मिनिटं मला सांगू द्या व्यक्त काय माहिती आहे. आमचे विषय मनातच राहते, गेली 15 वर्ष झालं मनातच राहते, गेली 15 वर्ष झालं आमची मत आमच्या मनातच राहते. कारण मोठ्या मालकांसमोर बोलायला आता आज विचार म्हणजे काय महत्वाचे प्रश्न मालक नाही ते महत्वाचं. कारण आमचा मला तर विचार 15 वर्ष राहतो, परंतु आमचा जे विचार आहे तेवढा विचार म्हणतो. आम्ही काही इथे काही म्हणजे आपले मोठे बोलायला आणून ना जी काय सत्य परिस्थिती आहे ती मांडू द्या. म्हणजे आधी झालेला विचार नाही तो मग बोलत असताना बसा म्हणलं तर बसतो, परंतु आमची जी काही मत आहे ती मी म्हणजे तुम्हाला 2 मिनिटं सांगतो. आपल्या पंढरपुरामध्ये काय झालंय मस आपण म्हणतो प्रशांत मालकांनी तुतारी उभं राहावं, अपक्ष उभं राहावं का भाजप म्हणून उभं राहावं, परंतु कालच्या कार्यक्रमावर मी थोडं बोलतो. बरं बोलू द्या, लोकांना कळलं पाहिजे कारण ज्येष्ठ लोक बोलत नाही, ज्येष्ठांना अडचण येते. आमच्यासारखा बोला तर जेलमध्ये बसू शकतो, ज्येष्ठ त्याला सोडू शकते. कालची विषय आज आपण त्या लोकांना मालकांच्या आशीर्वादाने आपण आमदार केला. आज त्यांनी मान्य काल भूमिपूजन केले, आम्हाला त्याला अभिमान आहे. आजपर्यंत आपला पांढरपुरीवर विकास कामात अडथळा आणत नाही आणि आणलेला नाही, परंतु हे कुणामुळे झालं. आज प्रशांत मालकांनी तुम्हाला आमदार केलं, जर आज पक्षाचे नेते जर येऊन तिथं म्हणत असतील आम्ही समाधान दादाच्या मागा तरी खऱ्या अर्थानं आम्हाला किती दुर्दैव आहे. म्हणून त्या आपण ज्या पक्षाच्या पद ज्यांच्याकडे आहेत तर त्यांनी जाहीरपणे आता सांगितलं आम्ही राजीनामा देतो प्रशांत मालकाला आमदार करण्यासाठी, अपक्ष लढू, आपल्याला पक्ष गळतड सगळे बांधणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळी ज्येष्ठ आहे, ज्येष्ठांसमोर मी बोलायला गेलं की मग ज्येष्ठ खवळत. आता ऐकून घेते उद्या वाड्यावर दुसरा रिपोर्ट जातो, सुरुवातीला बोला मला सनी मुजवर यायला बोला, यायला बोला, अशा पद्धतीने रिपोर्ट जातोय. अशा पद्धतीने रिपोर्ट न जाता थोडक्यात बोलतोय की प्रशांत मालक उभा राहणार आहे आणि प्रशांत मालक आता निवडून येणार आहे कारण सगळेजण गुडघ्याला पाशिंग बांधून तयार आहेत. परंतु आता आपण एक ठरवलं पाहिजे की प्रशांत मालकाला आपण आमदार करायचा आहे, तर कशा पद्धतीने करायचं आहे. कारण 2019 आपण उभा केलं आपल्याला म्हणजे आपल्याला मत कुठे कमी पडली, परंतु ती पुन्हा आतापर्यंत म्हणून येईल. आपण सगळेजण उभा राहा उभा राहा उभा राहा म्हणायचं आणि परत काय तरी आलं म्हणजे मला काय तुमच्या सोबतच आहे. कार्यकर्त्याला म्हणायचं बाबा आत्मकाम चालू दे, आत्मा चालू दे, असं होऊ नये. कारण आता नेता जर नामदार झाला पुढच्या 15 वर्षात आपला पांढरा परिवार जिवंत राहणार नाही. मी तुम्हाला आता सगळ्यांना सांगतोय, सगळ्याच ज्येष्ठांनी मी काय लहान तोंडी मोठ्याला तुमच्या समोर केला असेल तर मला माफ करा. कारण आता प्रशांत मालकाला निर्णय घ्यायला लावा. जर प्रशांत मालकांनी नाही निर्णय घेतला तर इथं बसलेला पांडुरंग परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता ह्या विधानसभेला अर्ज भरल्याशिवाय राहणार नाही.